उचलत नाहीत. आमची कामं कोणती झाली नाहीत अशी एक निराशा व्यक्त केली, खरखर व्यक्त केली. ठीक आहे, निवडणुकीच्या प्रक्रियेचा एक भाग असतो, ज्या ज्या वेळेला उमेदवारी मिळत नाही त्यावेळेला आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून लोक संघर्ष करतात. मिळाल्यानंतर ज्यांची कामं झाली नसतील, जी नाराजी असेल ती नाराजी व्यक्त करतात. परंतु हा प्रक्रिया एक दोन दिवसात संपली की सगळे मिळून नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे या भावनेनं एकत्र येतील आणि चांगला जोरदार प्रचार करतील याची खात्री मला आहे. शेकापचे जयंत पाटीलांनी अजित पवारांवर भांडण्यासारखी भांडणं आणि मारामाऱ्या करून आपली डोकी फोडायचं असा काय उद्योग आपण राजकारणामध्ये करत नाही. आपण जी भूमिका घेतलेली आहे ती प्रामाणिकपणाने करणे आमचं काम आहे. सातारामध्ये अजून महायुतीचा उमेदवार कोण असेल जाहीर झाले नाही. त्यातच आज शरद पवार सातारामध्ये आले होते, पत्रकारांच्या प्रश्नानंतर उदयनराजे प्रश्न विचारला होता, त्यांनी कॉलर देखील उडवली. आता ते काय मी बघितलेलं नाही एक, आणि दुसरं म्हणजे तिन्ही नेते मंडळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता उमेदवारांची घोषणा लवकर करतील, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल राज्याचं. महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा मेळावा कधी होणार आहे? आता उद्या आम्ही दोन्ही प्रमुख नेत्यांची एक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आणि संध्याकाळी हातकणंगले मतदारसंघातील प्रमुख नेतेमंडळाची बैठक बोलावलेली आहे. त्यामध्ये विचार विनिमय करून तिन्ही पक्षांचा एक मोठा मेळावा आम्ही घेऊ आणि प्रचाराला गती देऊ. कालच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आता हे दुसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिंदे साहेबांची शिवसेना या तिघा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीनं मेहनत जर घेतली आणि या निवडणुकीत रात्रीचा दिवस जर केला तर मला वाटतं या निवडणुकीत फार मोठ्या मताधिक्यानं प्राध्यापक संजय मंडलिक हे निवडून येतील. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आहेत, प्रचाराची सुरुवात त्यांची झालेली आहे, प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे, इकडं महायुतीचा उमेदवार ठरवण्याला इतका विलंब का झाला? नाही, महाराजांना 2-3 दिवसापूर्वीच उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आता अजून 40 दिवस आहेत, त्यामुळं लवकर जोरात आघाडी बिघाडी असं काय निवडणुकीत असत नाही. आजच भारतीय जनता पक्षाने मेळावा घेतला, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेळावा घेतला, आता बैठका चालू होतील. अजून 40 दिवसाचा अवधी आहे, त्यामध्ये मतदारापर्यंत पोहोचणे फार महत्त्वाचं आहे. ते काम आमचे हे कार्यकर्ते करतील असा विश्वास मला आहे. असं आहे, अशी टीका आहे नाही, अशा वास्तविक निवडणुकीमध्ये अशी भाषा वापरणं हे टाळलं पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेमुळं विनाकारण वातावरण गढूळ होतं आणि एक वातावरणाला प्रचाराला एक वेगळं स्वरूप येतं. अशा जयंत पाटलासारख्या एका अनेक वर्ष ज्यांनी विधान परिषदेमध्ये काम केलं आहे अशा नेत्यांनी अशी भाषा टाळली पाहिजे. माने यांनी सतेज पाटलांचं एका कार्यक्रमात कौतुक केलं होतं, त्या कौतुकामुळे आता त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांची नाराजी व्यक्त करतायत. आता एक लक्षात घ्या, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदा निवडणुका संपल्यानंतर सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन या जिल्ह्याच्या विकासामध्ये काम केलं पाहिजे. आता कुठंतरी एखाद्या कार्यक्रमात आल्यानंतर एकमेकाचं कौतुक करत असतात, ते मनामध्ये धरून अशा निवडणुकीमध्ये काढणं. आज आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपण काम करण्याची आवश्यकता आहे. त्या बैठकीत तुमचाही विशेष उल्लेख झालेला आहे, तुम्हीही मैत्री थोडी तुमची मैत्री आहे त्या संदर्भात किती उल्लेख आहे? ठीक आहे ना, आम्ही अनेक निवडणुका एकत्र लढलेलो आहोत, अनेक संघामध्ये संस्थामध्ये आम्ही एकत्र आहोत, परंतु या निवडणुकीमध्ये आपण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हे जर मैत्रीचा काही सवालच नाही. आता तेच लोकसभेचे उमेदवार असते तर एखाद्या वेळा हा प्रश्न तुम्ही विचारला असता तर योग्य, आता ते उमेदवारच नाहीत.